नमस्कार मी प्रसाद ओक महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसंच चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आज इथे आपल्यासोबत आहेत चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांची सरळ सूट उत्तरं तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्ष संपन्न होत आहेत आणि त्यानिमित्त तुमची जी घौडधौड चालू आहे ती थेट लंडनपर्यंत झालेली आहे आणि तिथून तुम्ही यशस्वीपणे वागणं घेऊन आलेला शिवराज्याभिषेक तुमच्या आयुष्यात त्याचं स्थान काय आहे आणि या सगळ्या सोहळ्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता नाही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची एक मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यांच्या कार्याची सेवा आणि गौरव करण्याची तर मला वाटतं की जन्म आहे की आपणपणी कधी शिक्षका मागा अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो प्रसंग कथेमध्ये सांगायचे की असे वाघण टाक कोथगा बाहेर काढगा ते वर्णन मी सौभाग्यशाली आहे एक एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून शिवभक्तांची मागणी होती अफजल खानाच्या कबरीचा अतिक्रमण हटवावं कोणी बरोबर पण हटवण्याची संधी दहा नोव्हेंबर जो शिवप्रताप दिवस असतो वा वा, वा। त्याच दिवशी मी ते अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं सौभाग्य छत्रपती शिवाजी महाराज आपण शिक्षक अजून एक कथा सांगायची आणि ती म्हणजे आग्र्याच्या दरबारात बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचा वाढदिवस अकरा मे सोळाशे सहासष्टला छत्रपती शिवाजी महाराज आग्रा पोचले होते hmm. आणि त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान व्हावा म्हणून त्या औरंगाने बदमाश तर होताच प्रश्नच नाही आपल्या विदर्भाच्या भाषेमध्ये गच्चा गफंगा होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर पाहते अरे जे माझ्या हातून पराभूत जागे पाठ दाखवून युद्धात निघून गेले ते माझ्यासमोर त्यांचा मान माझ्यापेक्षा मोठा आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना तो वाघाचा आवाज हजारो वाघाची डरकागी फोडगी मी तुम्हाला सांगतो मी तिथं नाही पण ते तो प्रसंग जेव्हा मी त्या दरबारात जातो असं माझ्या डोळ्यासमोर येतो कदाचित छत्रपती शिवाजी महाराजच्या मनात असेल की औरंग्या दरबार तेरा आहे आवाज इस द <laughs> आणि त्या दरबारात आता आम्ही शिवजयंती साजरी करतो ज्या भिंतीनी कधी औरंगजेबाची हुजरेगिरी ऐक त्या भिंती आता जय भवानी जय शिवाजीचा जयघोष ऐकतात वा ज्यांनी फक्त हिरवी वस्त्र पाहिली तिथे आमचे भगवे झेंडे जेव्हा फडकतात वा तेव्हा मग सौभाग्यशा प्रश्नच नाही ज्या कावगच्या जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आग की अरे आम्ही मर्द मराठे आणि आम्ही मर्द मराठे कोणी औरंगेची चाकरी करतो आहे कोणी त्या विजापूरची चाकरी करतो आहे मनामध्ये द्वंद्व होत की माझ्या जवळच्या नात्यात गे यांचं रक्त इतकं थंड कसं आणि मग या द्वंदामध्ये मनामध्ये द्वंद्व झालं करायचं काय का एकीकडे आई साहेब साहेब जिजाऊची शिकवणूक रामायण महाभारत शूरतेचा वीरतेचा ती साहेबाच्या शब्दामध्ये किती ऊर्जा आणि इकडे बाकी नातेवाईक तर त्यांच्याबद्दल विजापूरची कोणी चाकरी करताय तर कोणी औरंग्याची चाकरी करताय तेव्हा ते कावळच्या जगात तपश्चर्या गायगा गेलो आहे मी सौभाग्यशाली आहे की मी श्री मग ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला गेलो आणि तिथं माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज तर तपश्चर्य गायत होते कधी तुम्ही आता गा गा त्या शैगमगा जाल तेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल की त्या ठिकाणी मी सव्वा तीन कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर वा 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 वा, वा। रायगडावर राज्याभिषेक साडेतीनशे वाके गा पण आता मंत्रिमंडळात मान्य एकनाथ शिंदेजी मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा यांच्या अनुमतीने आता या गामी स्थायी रूप दिलं आता सरकारी राज्याभिषेक बरुबर, बरुबर। हा दरवर्षी होणार बरोबर बरोबर पुन्हा एक सौभाग्य मग आहे की जेव्हा हा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे ला होऊ घात तेव्हा राज्याभिषेकाच्या संदर्भामध्ये माहिती देताना छत्रपतींना तेव्हाच्या ब्राह्मणांनी सांगित की तुम्ही पहिलीच सुरुवात एक्केचाळीस दिवसाचा कार्यक्रम दे पहिली पहिलीच सुरुवात ही प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिराच्या दर्शनाने करा आणि राजेसाहेब भवानी मातेच्या दर्शनाग गेले गे। आणि त्यांनी रत्नजडीत छत्र भवानी मातेला अर्पण केलं कागांतराने आक्रमण कागाने ते घटून न्याग आमची भवानी मातेच्या मस्तकावर छत्रच नव्हतं जेव्हा ही गोष्ट मग माहीत झाली तर आता तिथं मी छत्र दिलं सौभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरात मा भवानी ग छत्र दिलं त्याच मंदिरात एक चंद्रपूर सारख्या गावातून गेलं गा एक छोटा व्यक्ती फार मोठा काही राजकीय वारसा नाही पण मगा त्याच मंदिरात पुन्हा छत्र देता येत वाघणं मी आणग आहे काही लोकांचं पोटात दुख ग एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्या अगोदर गंडनच्या मध्ये ज्याचं वर्णन वाघणक म्हणून केलं आणि ज्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या म्युझियममध्ये ते वागनक लोक बघायला जायचे ते वागणं आणण्यासाठी मी प्रयत्न सुरू केला वागणं आले ठीक आहे काही लोकांना वाईट वाटलं कारण अनेकदा होतं एखादा छोटा व्यक्ती एखादं मोठं काम करतो तेव्हा काही लोकांच्या पोटात स्वाभाविक आहे दुखतं आणि मग ते टिप्पणी करतात पण मला आनंद आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये एक छोटंसं काम माझ्याकडून मी करू शकू याचा आनंद आहे एक वर्ष मी मंत्राग पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम ठेवली बरोबर दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एक प्रसिद्ध वाक्य प्रसंग किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा सोनेरी विचार ते विचारधन तिथं तीन मिनटं वाजायचं बर आणि छत्रपतींचा एक एक विचार हा तर मानवता धर्माग पुढे नेणार आहे आणि छत्रपतींचा तो विचार दर रोज तीन मिनिट बघिंग सिस्टीम मला वाटतं की देशामध्ये का सुद्धा हा माझा पहिला प्रयोग होता अंधांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्रे गुपी मध्ये पुस्तक केलं बर बर हाही देशात का पहिला प्रयोग होता भारत पाकिस्तानच्या सीमेवर बार बारा फुटाचा आम्ही पुणेकर या संस्थेच्या सोबत आम्ही छत्रपतींचा स्टॅच्यू उभा केला आणि त्याची तगवारशी पाकिस्तानकडे आहे आणि कदाचित ती तगवार घेतली गे की आमच्या छत्रपतीची मुद्रा त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना इशारा देत असेल की दिग्वर के गे दिग्दार हम दुश्मन के लिए <laughs> हम गे तगवा ख अशी अनेक कामं मग पोस्ट तिकीट असेल किंवा जे एन यू जगा आम्ही म्हणतो की इथं काही देशविघातक काही घटना या अगोदर घडव्यात आता जे एनयू आम्ही दहा कोटी दिलो जिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन सुरू करतोय आय आय एम शेवटी शिक्षण घेणं जेवढं महत्वाचं आहे त्याचा अप्लिकेशन हा समाज केंद्रबिंदू असा बरोबर बरोबर बर शिक्षणातून जर माणूस समाजामध्ये हम कोण म्हणत असेल तर मग त्या शिक्षणाची किंमत शून्य शिक्षण घेतल्यानंतर समाजाचा दृष्टिकोन हम सात साथ हे असा वाय और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार असा भाव असता कामाने आणि म्हणून आता आय आय एम नागपूर यामध्ये सुद्धा आम्ही छत्रपतींचं अध्यक्षन करतोय प्रयत्न आहे की छत्रपतीचा विचार जो बेशुद्ध ही शुद्धी आणण्याची क्षमता आहे त्या छत्रपतींच्या विचारागा अशा विविध माध्यमातून पुढे नेताना मनात एकच विचार आहे की छत्रपतीचा विचार हा जगाच्या प्रत्येक देशापर्यंत देशातील प्रत्येक राज्यापर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत गावातील प्रत्येक घरापर्यंत घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक बहिणीपर्यंत मात गर्भवती मातेपर्यंत नव्हे तिच्या गर्भापर्यंत पोहोचला पाहिजे हा भाव या राज्याभिषेक सोहळ्यात माझा वा 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 सुधीरजी ऐकून अक्षरशः थक्क झालं वनमंत्री म्हणून तुमचं कार्य सांस्कृतिक मंत्री म्हणून तुमचं कार्य हे अफाट आहे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा सर्व आकांक्षा तुमची सगळी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो आणि लवकरात लौकर लवकर आम्हाला नागपूरच्या फिल्म सिटीत शूटिंग करण्याची संधी मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो आपण पुन्हा एकदा वेळ काढून आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद